वाटते, पण घरी फी भरायला पैसे नाहीत म्हणून शाळेत जाऊ शकत नाहीत. मधल्या काळात मी टीव्हीवरती एक बातमी बघितली, एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याच्या मुलांनी मुलाला शाळा सोडावी लागली, कारण डोक्यावरती कर्ज म्हणजे घरावरती कर्ज, भरणार कोण? आणि ह्या गोष्टीचा विचार करून आपण जे वचन दिले की मुलींप्रमाणे महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला आपण मोफत शिक्षण देणार, हे त्याच्यासाठी दिलेलं आहे. बाकी अनेक गोष्टी आहेत. मला असं वाटतं संजय राऊत काय वर्षात त्यांनी सगळे विषय संपवले असतील. पण एक महत्वाचा मुद्दा तुमच्या समोर आणायचा आहे मला. आजची ही आपली सभा मुंबईसाठी तर आहेच, पण या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, आणि ही लढाई कोण जिंकणार? महाराष्ट्र द्रोही जिंकणार की महाराष्ट्र प्रेमी जिंकणार, याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा जिंकणार की मोदी शाह अदानीचा नोकर जिंकणार, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. अनेकदा आपण असं म्हणतो की निवडणूक जवळ आल्यानंतर मुंबई तोडण्याचा अपप्रचार केला जातो. हा अपप्रचार नाहीये. हे मी मुद्दामून जे काही घेऊन आलोय ते तुम्हाला सांगायला आलोय, कारण हे आपण विसरून जातो, वाचतो पेपरमध्ये पण नंतर कुठेतरी कानाडोळा होतो आणि विसरून जातो. हे जे काही घडतंय या सरकारला मुंबईचा म्हणजे GDP वाढवायचा आहे. आता मला केस वाढतात कळतात, नखं वगैरे वाढलेली दिसतात, GDP कसा वाढतो कुठे वाढतो हे काय कळलेलं नाही. पण GDP वाढवण्यासाठी संपूर्ण मुंबई महानगर हे मोठमोठ्या बिल्डर्स आणि डेव्हलपर्सना देऊन टाकायचं त्यांचं षडयंत्र आहे, आणि त्याला सुरुवात झाली. काही दिवसांपूर्वी तुम्ही वाचून सोडून दिली असेल एक बातमी की गेल्या काही महिन्यांपासून दिल्लीतला जो नीती आयोग आहे, आता नीती आयोग हा राज्याच्या विकासाला मदत करत असतो, काही सूचना करत असतो, काही वेळेला इतरही मदत करत असतो, पण मुंबई ही आपली स्वायत्त आहे, आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहेच, पण देशाची आर्थिक राजधानी, ह्या आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीचं महत्त्वपूर्ण मारून टाकायचं केंद्रशासित करता येत नाही, तोडण्याची भाषा करू शकत नाही, कारण मागेच शिवसेना प्रमुखाने आपल्याला आदेश दिलेला आहे, जो कोणी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची गोष्ट करेल किंवा तसा प्रयत्न करेल तो कोणी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही शिवसेना प्रमुखांनी दिलेली आपल्याला शिकवण आणि आपल्याला आदेश आहे.